नमस्कार, मी स्मितल मिलिंद चव्हाण सेलिब्रिटी प्रमोटर्समध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. ज्या ट्रेलरची तुम्ही अगदी अतिशय खूप अशी वाट बघत होतात तो फायनली लॉन्च झाला आहे. तो म्हणजे आपला मराठी चित्रपट फुलवंती. आणि या फुलवंतीमधील सौंदर्यवती म्हणूया आपल्या सगळ्यांची लाडकी प्राजक्ता माळी आणि खूप छान असा अभिनेता म्हणजे आपले गश्मीर महाजन यांच्याशी आज आपण गप्पा मारणार आहोत. हाय, कसे आहात दोघं पण? हाय, मी टुणटुणीत. एकदम मजेत. येस, नाही खूप छान. आम्ही ट्रेलर बघितला असा भव्य दिवट. सिरियसली बघतच राहावं असं वाटत होतं. सिरियसली बघत राहावं का? सिरियसली बघतच राहावं काय म्हणायचं? म्हणजे 2 मिनिटं आपण बघितल्यानंतर शांत होतो. नाही, मी सिरियस नाही झाले. कॅल्क्युलेशन सुरू होतात ना की काय असेल ती एक्साइटमेंट आहे आणि साहजिक आहे. शब्द झाली. हा, स्पीचलेस. ओके, काय सांगणार आहात या म्हणजे चित्रपटाबद्दल? काय बघायला मिळणार आहे आम्हाला? उत्तम कथा, कलाकारांचा उत्तम अभिनय, उत्कृष्ट नेपथ्य, उत्कृष्ट संगीत, नृत्य, सांस्कृतिक मेजवानी, मराठीचा अभिजात जो पणा आहे आपला, मराठी संस्कृती, मराठमुळं पण पेशवाईचा काळ आणि बरंच काही. इमोशनल हाय ड्रामा, कुटुंबानी सहकुटुंब बघावा असा चित्रपट आहे हा. तर हे मी फक्त हायलाईट सांगितले तुम्हाला. तर जे ट्रेलरमध्ये आणि टीझरमध्ये आम्ही सांगितलेलं नाही आहे त्याही पलीकडे जाऊन काहीतरी बघायला मिळणार आहे. मला असं वाटतंय कुठलंही जर का तुम्ही एखाद्या लहान मुलाला एखादी गोष्ट सांगायला गेलात तर त्या गोष्टीमध्ये जर का कॉन्टेस्ट असेल, कॉम्पिटिशन असेल, एखादी लागलेली पैज असेल तर त्या लहान मुलाची उत्सुकता आणि उत्कंठा प्रचंड वाढते. कारण मला एक 5 वर्षाचं लहान मुल आहे त्यामुळे मी सांगू शकतो. रोज रात्री मी त्याला एक स्टोरी ऐकवतो झोपण्याआधी. सो त्यामुळे ही ह्या पिक्चरमध्ये सुद्धा स्टोरी टेलिंग आहे, मूवी काय. सो त्यामध्ये कला आणि विद्वत्तेमध्ये लागलेली पैज आहे आणि ती पैज कोण जिंकणार यामुळे ऑफकोर्स ऑडियन्सची एक वेगळीच उत्कंठा वाढेल. त्यामुळे हा हायलाईट आहे सिनेमाचा असं मला वाटतं आणि त्याकरता हा चित्रपट नक्की बघावा. येस, नक्कीच. एखादा चित्रपट जेव्हा आपल्याला करायचा म्हणजे चान्स मिळतो किंवा संधी मिळते तेव्हा आपण त्या भूमिके काय असणार आहे ती भूमिका त्याच्याबद्दल एक्सायटेड असतो. तर ह्या भूमिकेबद्दल तुम्ही काय सांगाल जी तुम्ही ह्याच्यात साकारली? मला तर फारच उत्सुकता होती कारण माझ्यासाठी विन विन सिच्युएशन होती, अभिनेत्री म्हणून सुद्धा आणि नर्तिका म्हणून सुद्धा. कारण नर्तिका प्ले करते मी पहिल्यांदा आयुष्यात आणि स्वतः खऱ्या आयुष्यात नर्तिका आहे, त्यामुळे असा रोल साकारायला मिळणं हे प्रत्येक नर्तिकेचं स्वप्न असणार, माझं होतंच. आणि त्याबरोबरीनं ती जितकीच लाघवी, मादक, शृंगारिक आहे त्याचबरोबर ती अतिशय स्ट्रॉंग बाई आहे. तिची स्वतःची ठाम मत आहेत, तिचा स्वतःचा एक से आहे, एक अत्यंत स्वाभिमानी मुलगी आहे. आणि जरा काय 19-20 कोणी ट्रीटमेंट दिली तर ती स्वतःसाठी भांडते. तर ही स्ट्रेंथ जी तिच्यामध्ये आहे म्हणजे पूर्ण ग्राफ आहे. तिला तुम्ही नवदुर्गेच्या रूपामध्ये बघाल, प्रेमळ, मायाळू, छान, गोड, नम्र, मादक, शृंगारिक आणि चंडिका, अंबिका, हां असं सगळं हिडिंबा असंही रूप तिचं बघाल. तर हा जो पूर्ण एक वर्तुळाचा ग्राफ आहे ना तिचा, तुम्हाला फार भावला अभिनेत्री म्हणून. येस, तुझी ही जी भूमिका आहे आणि प्राजक्ता या त्या भूमिकेमध्ये तुझं काय साम्य असतं किंवा काय चॅलेंज झालं तुझं ही भूमिका साकारताना? साम्य खूप आहेत मी म्हणेन. चॅलेंजेस कमी होते त्यामुळे. चॅलेंजेस फक्त डान्सच्या बाबतीत होता की मला खूप तालीम करायची होती, स्टॅमिना गेला होता त्यामुळे मला खूप तालीम करावी लागली आणि खूप दागिने आणि नऊवार अगदी आम्ही शिवलेली नाही आहे. नऊवार मी पूर्ण आजही नाही, आम्ही नेसलेली आहे पूर्ण चित्रपटभर. आम्ही ती ऑथेंटिसिटी जपली आहे. तर हा सगळा साजशृंगार करून 14-14 तास नाचणं हा माझ्यासाठी खूप मोठा टास्क होता आणि ते खूप दमवणारं, थकवणारं होतं. पण कॅरेक्टर म्हणून मी खूप सिंक आहे फुलवंती बाबतीत. मी म्हणेन दोन्ही बाबतीत होतं. मला नेहमी असं वाटतं की आयदर ते कॅरेक्टर माझ्यात ऑलरेडी असतं, त्या त्या वेळेला ते टिंग केल्यानंतर ते यु नो बाहेर येतं, किंवा ते कॅरेक्टर करता करता मी तिच्यासारखी व्हायला लागते आपसुक. नाही पण ती तुझ्यासारखीच आहे, तुझ्या आत आहे ना. खरं खरं असं मला वाटतं. सिरियसली आम्ही बघूच, आम्ही एक्साइटेड आहोत. सिरियसली नको बघूस पण प्लीज. तू सारखं सगळं सिरियसली बोलतेस आणि सिरियसली बघतेस, मला भीती वाटते त्यामुळे. आनंदात बघ, मजेत बघ, सिरियसली बघू नको. ओके, म्हणजे खरोखरच या अर्थी तो मजा ऍक्च्युअली सिरियसली आहे पण मला भीती वाटते ना. ठीक आहे, तुम्ही तुमच्या भूमिकेबद्दल काय सांगाल? मला असं वाटतं आय थिंक फुलवंती
सिनेमा जो आहे किंवा फुलवंती बाई जी आहेत आमच्या, फुलवंती बाई चिडतात कोणामुळे? शास्त्रीबुवांमुळे. फुलवंती बाईंना अपमानित कोणामुळे वाटतं? शास्त्रीबुवांमुळे. फुलवंती बाई सडेतोड उत्तर मग कोणाला देतात? शास्त्रीबुवांना. फुलवंती बाई मग शेवटी चॅलेंज कोणाला करतात? शास्त्रीबुवांना. आता जिंकतात का हरतात ते चित्रपटात पा, पण सगळं काही फुलवंती बाई जे करतात ते शास्त्रीबुवान करतात. चालतं, कारण बुवा खोड्या काढतात. त्यामुळे बुवा आपलं काहीतरी थोडस बोलून बसतात आणि मग फुलवंती बाई सगळं शास्त्रीबुवांच्या वरती त्यांचं जे काय आहे ते असं उट्ट काढतात. हा, आणि काइंड ऑफ एक आय थिंक फुलवंती जर का या सिनेमाचा आत्मा असेल ना, तर त्याचं हृदय जे आहे ना ते शास्त्री आहे, व्यंकटधरी शास्त्री. असं मला वाटतं की इट्स द फिल्म्स, इफ द सोल इज फुलवंती तर मग द हार्ट इज वेअर शास्त्री इज फॉर फुलवंती. लवली असं. तुम्ही काय असं साम्य बघता तुमच्या त्या भूमिकेबद्दल, किंवा असं काय चॅलेंज होतं त्या भूमिकेबद्दल तुमचं? हा पण खूप शास्त्री बुवा आहे इन जनरल ऑल्सो. हो, बऱ्यापैकी बऱ्यापैकी. मला भूमिकेचं चॅलेंज वॅलेंज असं काही नसतं, भरपूर वेळा स्क्रिप्ट वाचायचं आणि प्रामाणिकपणे काम करायचं. बाकी जे काय बोलतात सगळे ऍक्टर खोटाडे असतात. आम्ही एवढं मेहनत घेतलेलं, जसं की हेच फक्त मेहनत घेतात, सगळे ऍक्टरनी मेहनत घ्यायचीच असते, त्याकरता पैसे मिळतात आम्हाला. त्यामुळे भरपूर मेहनत घेतली, खूपदा स्क्रिप्ट वाचली आणि छान काम केलं. ओके. यस, नक्कीच. अभिनेता प्राजक्ताला असं शॉक बसतो म्हणणं ते एकदम टाकतात. हा, ती पण ती वेळ हे काय बोललात? तू अभिनय करता करता एक निर्माती पण आहेस, असा भव्य दिव्य सिनेमा निर्माती करताना काय होतं तुझ्या मनात, किंवा ते किती तू घाबरली होतीस, किंवा काय वाटत होतं? आणि सगळ्यांचा सपोर्ट बोट ऑब्विसली असणारच आहे, जो की तुला मिळाला आहे, जो की आज आम्ही पाहिला आहे, तुझे सगळेजण सोबत होते, खूप छान वाटलं ते सगळं बघून. डेफिनेटली भीती वाटली, खूप वाटली, दडपण होतं, अजूनही आहे. पण थोडं एक प्राजक्ता म्हणून अंगात धाडस जरा एक्स्ट्रॉर्डनरी आहे, इन जनरल DNA मध्ये आहे, त्यामुळे काय नाही फरक पडत, भिडूया हा थॉट मोठा होतो, ओवर पॉवर होतो भीतीवर. त्यामुळे मी उड्या मारते वेगवेगळ्या विषयांमध्ये, आणि माझा असा अनुभव आहे, मी जेव्हा जेव्हा धाडस करते तेव्हा तेव्हा त्याला यश मिळतं, आणि जेव्हा जेव्हा मी घाबरते तेव्हा तेव्हा अपयशाच्या दारात पडते. त्यामुळे मी आता ही धाडसं करते. अर्थातच सगळ्यांचा पाठिंबा फार महत्त्वाचा आहे, कारण असा एवढा मोठा सिनेमा एका व्यक्तीच्या किंवा 4-5 व्यक्तींनी मिळून होणारा नसतो. सगळ्यांची एनर्जी मॅटर करते, इन्क्लुडिंग प्रेक्षकसुद्धा. एखादी कलाकृती मोठी तेव्हाच होते, फक्त बनवणाऱ्यांमुळे आणि करणांमुळे नाही, तर बघणाऱ्यांमुळे ती मोठी होते. बघणाऱ्यांनी त्याला सपोर्ट केला तर खऱ्या अर्थाने तो चित्रपट मोठा होणार आहे, ज्यांच्यासाठी बनवला आहे. तर देवाच्या कृपेनं बनवणारे सगळे पाठीशी होतेच, आणि तर बघणारेही पाठीशी उभी राहतील अशी मी आशा बाळगते. तर पण हे नवं जे एक नवी विंग माझ्या आयुष्यात आली आहे, ती मला फार शिकवून गेली आहे. ॲज अ ह्युमन मला खूप बदलून गेली आहे, खूप स्ट्रॉंग बनवून गेली आहे, जी मला आवडती आहे. येस. मला एक विचारायला आवडेल की ह्याचे संवाद तरडे सरांनी लिहिलेत, प्रवीण सरांनी, आणि दिग्दर्शन देखील आपल्या स्नेहल तरडे ताईंनी केलं आहे, तर म्हणजे काय हा तरडे पॅटर्न असं काहीसं आहे की काही वेगळं आहे, किंवा काय अनुभवलं असतो त्यांच्याकडून वेगळं असं? तरडे पॅटर्न डेफिनेटली आहे, कारण धारधार संवादांची जी काय तुम्ही आता काय जुगलबंदी किंवा एक तोफ उडवली आम्ही, ती बिकॉज ऑफ प्रवीण सर आहे, कारण त्यांनी फारच छान आणि झकास असे संवाद लिहिलेले आहेत जे आमच्या तोंडी आहेत. आणि स्नेहल ताईचा एक संवेदनशीलपणा, एक इमोशनल जी ती व्यक्ती आहे, त्या इमोशन्स ह्या इमोशनल ड्रामासाठी फार महत्त्वाच्या होत्या. त्यामुळे तरडे दाम्पत्य इज द ॲप्ट चॉईस फॉर दिस फिल्म, इस्पेशली स्नेहलताई, कारण बाईची कथा बाई मांडतीये, त्यामुळे ती एका वेगळ्या इंटेन्सिटीला जाते. खरंच आम्ही खूप एक्सायटेड आहोत. तिला ती माझ्याकडे आलीच नाही, पण कारण ती माझ्याकडे येणार नाही मला माहिती आहे. असं होतं की आता कारण सिरियसली घेतो ना तिच्या सगळ्या गोष्टी, त्यामुळे नाहीये. काय सांगाल तुम्ही या चित्रपटाच्या डिरेक्शन बद्दल? सिरियसली खूपच सिरियसली डिरेक्शन केलं स्नेहल तरडेंनी. त्यांनी डिरेक्टरची भूमिका खूप सिरियसली घेतली आहे. आणि ट्रेलर मध्ये जाणार
तुम्हाला ट्रेलर नाही जाणार तुला की तू आता येताना नवीन 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 शोधतोय मी आता. नाही आम्ही खरंच खूप म्हणजे एक्साइटेड आहोत हा पिक्चर बघण्यासाठी. जाता जाता आपल्या रसिक प्रेक्षकांना तुम्ही काय सांगाल? शास्त्री भाऊ सांगणार. हो काही नाही, 11 ऑक्टोबरला तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात आमचा चित्रपट फुलवंती येतोय. सगळे मराठी प्रेक्षक ह्या चित्रपटाला आपल्या डोक्यावर घेणार आहेत, त्याला खूप खूप भरभरून प्रतिसाद देणार आहेत याबद्दल आम्हाला खात्री आहेच. पण सबटायटल्ससोबत येतोय त्यामुळे एक पुढचं पाऊल उचललं जात आहे की हा चित्रपट फक्त मराठी प्रेक्षकांपर्यंत नाही तर आपलं मराठी कल्चर, आपला मराठी सिनेमा देशभरात घेऊन जाता यावा म्हणून इंग्लिश सबटायटल्स वाजले. तर अमराठी फॅन्स जे कोणी आमचे असतील ज्यांची बऱ्याचदा मला या कंप्लेंट्ससुद्धा येतात की हम आपके पिक्चर कैसे देखे, आपके इसमें सबटायटल नाही होते, तर बाईंनी त्याची सर्व पूर्णपणे काळजी केली आहे, काळजी घेतली आणि सोय केली आहे. तर जाऊन चित्रपटगृहातच सहकुटुंब सहपरिवार 11 ऑक्टोबरला फुलवंती हा आमचा चित्रपट पहा. खूप साऱ्या शुभेच्छा. थँक्यू, थँक्यू सो मच.